राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी एक नवीन घोषणा आज केली आहे. प्रत्येक जिल्ह्यात कृषी मंत्री स्वतः एक दिवस शेतकऱ्यांबरोबर जाऊन शेती करणार, शिकणार अशी नवीन योजना आणणार असल्याचं सत्तार यांनी म्हटलंय. नागपूर विभागीय कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की मी शरद पवारांची भेट घेणार आहे. शेतीबाबत चर्चा करण्यासाठी सत्तारांनी पवारांची वेळ मागितली आहे. तसेच पूरग्रस्त शेतीचा 3 दिवसाचा दौरा केल्यानंतर राज्यपालांनाही अहवाल देऊन सोमवारी भेटणार असून मदतीसंदर्भातली घोषणा अधिवेशनात करणार असल्याचं सत्तार यांनी सांगितलंय. प्रत्येक जिल्ह्यात कृषी मंत्री स्वतः एक दिवस शेतकऱ्यांबरोबर जाऊन शेती करणार, शिकणार अशी नवीन योजना आणणार असल्याचं सत्तार यांनी म्हटलंय. अब्दुल सत्तार यांनी सांगितलं की कृषी विभागाचे आणि महसूल विभागाचे कलेक्टर, कमिशनर हे दोन्ही अधिकारी एक दिवस एका गावात जाऊन शेतकऱ्यांच्या दिनचर्या समजून घेतील. शेतकरी किती घाम गाळतो आणि किती रक्त जाळतो तो निंदन करेल तर आम्ही पण निंदन शिकू. हे सर्व आम्ही एक दिवस सोबत राहून शिकू. महाराष्ट्रात पहिल्यांदा असं घडेल की कृषी मंत्री एक दिवस त्या बांधावर जाऊन राहील. त्यापासून आम्हाला शेतकऱ्यांपासून शिकायला मिळेल. त्यांच्या अडचणी काय आहे ते समजतील. जेव्हा अडचणी माहीत पडेल तेव्हा त्यावर उपाययोजना काय करायचं हे माहीत पडेल. याची अंमलबजावणी संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे. मी स्वतः मंत्री म्हणून सर्व जिल्हे फिरणार आहे. अशी योजना लवकरच आणणार असल्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय. सत्तार यांनी म्हटलंय की जुलै महिन्यात नुकसानीचे पंचनामे झालेत, पण ऑगस्ट महिन्यात पडलेल्या पावसाच्या नुकसानीचे काही पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. लवकरच पंचनामे करून नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. नुकसान झालेला एकही शेतकरी वंचित राहणार नाही. ज्याला नुकसान भरपाई मिळणार नाही त्या सर्वांची काळजी घेणार. गावात जाऊन ग्रामपंचायत असो की मंदिर, मस्जिद या भोंग्यावरून पंचनामा करणार असल्याची माहिती दिली जाईल असं सत्तार यांनी म्हटलंय. आजच्या नागपूर विभागाच्या अतिवृष्टी सातत्याने पावसामुळं ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्याचे आढावा मीटिंग सर्व लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार आणि विशेषतः सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, आयुक्त या सर्वांच्या वतीने मी माहिती घेतली. जुलै महिन्यामध्ये जे काही नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे 100% झालेले आहेत. पर जुलै ते ऑगस्ट हे 15 दिवसामध्ये जो पाऊस पडला त्याचे काही पंचनामे बाकी आहे. पहिले 2 हेक्टरचे पंचनामे सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे झालेले, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे, आणि 3 हेक्टरचा जो सरकारने निर्णय घेतल्यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी फडणवीससाहेब या दोघांनीही ज्या पद्धतीने 2 हेक्टरपेक्षा 3 हेक्टरच्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी असा आदेश दिला, त्याचे पंचनामे थोडे अपुरे आहेत. 50% झाले, 50% त्यांचे बाकी आहे. या 5-6 दिवसामध्ये तेही पंचनामे होतील. आणि विशेषतः सन्माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदयांनी जो निर्णय घेतला का NDRFचे नियम जे आहे 6,800 रुपयाचे त्याच्यामध्ये 25% पैसे राज्य सरकारचे आणि 75% पैसे हे केंद्र सरकारचे असतात. त्याच्या व्यतिरिक्तही अजून डबल देण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि 6,800 + 6,800 अशा पद्धतीने नुकसान भरपाई देण्याचा जी काही घोषणा मुख्यमंत्री महोदयांनी केली त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मला आज मी जो नागपूरमध्ये आलो रात्रीपासून तर आता सकाळपर्यंत अनेक लोकांनी आपल्या तक्रारी मांडल्या. त्या तक्रारीनुसार ज्यांचे अनेक आमदार महोदयांनी त्यांच्या मतदारसंघामधले 10% झाले, कसे पंचनामे झाले, काही पंचनामेमध्ये उणिवा राहिल्या असेल तर त्याही पुऱ्या करायला सांगितल्या. एकही शेतकरी नुकसान झालेला याच्यामधून सुटणार नाही याची दक्षता घ्यावी. घरं किती अंशतः गेले, किती सर्व 100% नुकसान झालेले असे यांची सर्व आकडेवारी घेऊन काही रस्ते गेले, काही पूल वाहून गेले, काही शाळामध्ये काही खोल्या डॅमेज झाल्या अशा पद्धतीने शासनाच्या ज्या ज्या आपण पाहतो का शेतकऱ्यासोबत शेतीला जाणारे रस्ते असतील, गावाला जाणारे रस्ते असतील, पुलं असतील, हे सर्व नुकसानाची तंतोतंत पंचनामे करून मला वाटतं का आता 3-4 दिवसामध्ये आमच्याकडे येणार. परंतु सोमवारी खरं म्हणजे हा प्रश्न विरोधी पक्ष आणि सत्ताधारी दोन्ही पक्षाच्या वतीने सर्व सन्माननीय आमदारांनी आपापल्या भागातले आपल्या भावना त्या ठिकाणी मांडल्या. सोमवारी माझ्याकडं ते उत्तर मला द्यावं लागेल. त्याच्या आधी मी सांगितलं का 3 दिवस मीही 3 डिव्हिजनमध्ये जातोय. आज माझा नागपूर आहे.